ग्राम पंचायत कासा रंगोली आणि शाळा यांच्या संयुक्त प्रयत्नांनी 26 जानेवारी 2016 ला हा ग्लोबल क्लासरूम आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेमध्ये ग्लोबल क्लासरूमचं एक छोटस रोपटं सरांनी असं उदाहरण दिलं की नदीचा छोटा प्रवाह, नदीचा उगम तो प्रवाह अगदी छोटा असतो, तसं ते त्यावेळेस 26 जानेवारी 2016 ला या ग्लोबल क्लासरूमचं पंचायत समिती मुळशी प्राथमिक शाळा आणि ग्राम पंचायत कासारंगोली या तिघांच्या संयुक्त विज्ञान प्रयत्नांनी एक छोटस रोपटं त्या दिवशी लावलं गेलं आणि लावलं गेलं आणि तिथून पुढे त्या रोपट्याची वाढ दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या रोपट्याचं झाड बनत आहे आणि त्या झाडाला आता मोठ्या फांद्या फुटलेल्या आहेत, त्या झाडाला फुलं आलेली आहेत आणि त्याची आता सर फळं बनणार आहेत. आणि फळं बनल्यानंतर एखाद्या झाडाला फळं आल्यानंतर तो त्याचा त्या फळांची चव चाखल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो त्याच्यापेक्षाही द्विगुण, त्याच्यापेक्षाही जास्त आनंद ग्लोबल क्लासरूमच्या माध्यमातून मुलांची विचारांची देवाणघेवाण, अधिकाऱ्यांच्या विचारांची देवाणघेवाण, अधिकारी बाहेरच्या देशातल्या शैक्षणिक अधिकारी हुशार पर्सन नंबर 1 चे पर्सन यांच्याशी बोलण्याचे बोलण्याचं जे विचारांचं जे आदान प्रदान आहे ते मुलांना कळते. मुलांना अनेक गाणी, गोष्टी, कविता, लेख वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात, त्यांचे विचार मोठ्या माणसांचे विचार ऐकायला मिळतात आणि त्या जे विचार ऐकायला मिळतात आपण पुढच्या आयुष्यामध्ये पुढच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने पुढे जायचंय आणि कशा पद्धतीने माझं जीवन मी फुलवणार आहे, माझ्या जीवनाला कशा पद्धतीने चांगली फळं येणार आहेत आणि माझं जीवन कसं पुढे मोठं अगदी म्हणजे उच्च लेवलचं मी करणार आहे, मी समाजामध्ये ताठमानेने कसं जगणार आहे हे या ग्लोबल क्लासरूम मधून अगदी उत्तम प्रकारे शिकायला मिळते. असे माझी अगदी वैयक्तिक माझ्या विचारांची भावना आहे, वैयक्तिक माझे विचार आहेत असं मी या निमित्ताने सरांना सांगू इच्छिते.